महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगिन अंतर्गतच्या अनलॉकच्या सूचना आलेल्या आहेत. त्या सूचना नेमक्या काय आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी सुरू होणार आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यानंतर तुमच्या प्रश्नांना उत्तरं सुद्धा मी देणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे सिनेमा, नाट्यगृह आणि मल्टीप्लेक्स यांना परवानगी देण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती हा प्रश्न विचारण्यात येत होता, विशेषतः कलाक्षेत्रामधनं विचारण्यात येत होता. अनेक कोटींचं नुकसान होत होतं आणि त्यानंतर आता एक मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे. 6 महिन्यापेक्षाही अधिक काळ सिनेमागृह, नाट्यगृह हे सर्व बंद होते आणि त्यानंतर त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये काही अटी घातलेल्या, त्या अटी आपण बघूया. तर 50% क्षमतेनेच हे सर्व थिएटर्स जे आहेत ते सुरू होणार आहेत. म्हणजे साधारण एकाआड एक व्यक्ती बसणार आहे, त्यामुळे फिजिकल डिस्टन्स पाळलं जाणार आहे. याशिवाय खाण्याचे कुठलेही पदार्थ तुम्हाला आतमध्ये नेता येणार नाहीयेत. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे उद्यापासूनच अजून एक गोष्ट सुरू होते, ते म्हणजे स्विमिंग पूल. त्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू जे आहेत तेच फक्त त्याचा वापर करू शकणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना किंवा सरावासाठी जाणाऱ्यांना, हौशी लोकांना कुठल्याही पद्धतीने स्विमिंग पूलचा वापर करता येणार नाहीये. मात्र राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरीय जे खेळाडू आहेत त्यांना मात्र स्विमिंग पूल उद्यापासून वापरता येणार आहे. याबाबतच्या ज्या स्वतंत्र गाईडलाईन आहेत त्या क्रीडा मंत्रालय जारी करणार आहे. कंटेनमेंट झोन सोडून इतर भागामधले योगा इन्स्टिट्यूट सुद्धा सुरू होणार आहेत. योगाला आता परवानगी देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालय त्याबाबतच्या सुद्धा गाईडलाईन्स जारी करणार आहेत. याशिवाय इनडोअर गेम्स जे आहेत त्यामध्ये बॅडमिंटन आहे, टेनिस, शूटिंग रेंज असे जे गेम्स आहेत तर त्यांना सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र त्यासाठी फक्त खेळाडूंना असा कुठलाही उल्लेख नाहीये, त्यामुळे सामान्य नागरिकांना सुद्धा कदाचित या खेळांचा आनंद घेता येणार आहे. पण त्याबाबतच्या सुद्धा अधिकृत सूचना या क्रीडा मंत्रालय देणार आहे. पण त्यावेळी फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझेशन याचा सगळ्याचा वापर करावा लागणार आहे. बाकी कुठल्याही फारशा सूचना या तरी गाईडलाईनमध्ये नाहीयेत. कुठल्याही पद्धतीने नव्या अजून गोष्टी नाहीयेत. ज्या पूर्वीच्या गोष्टी आपण पाळत होतो किंवा ज्या गोष्टींचं पालन सुरू होतं त्याच पद्धतीच्या गोष्टींचं पालन सुरू असणार आहे. याशिवाय गेले काही दिवसापासून विचारण्यात येत होतं मंदिरं सुरू होणार आहेत का, शाळा सुरू होणार आहेत का, तर याबाबत सुद्धा कुठलेही उल्लेख या गाईडलाईनमध्ये नाहीये. तूर्तास तरी त्यांनी फक्त खेळांना परवानगी दिलेली आहे, याशिवाय इतर ज्या गोष्टी आहेत त्यांना मात्र परवानगी दिलेली नाहीये. मंदिरांचा कुठलाही उल्लेख यामध्ये नाहीये. तर अनलॉकबद्दलची प्रत्येक माहिती आम्ही तुम्हाला देत राहू, त्याबद्दलची घडामोड सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवू. पण तोपर्यंत लोकमतच्या फेसबुक पेजला फॉलो करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.